सोलापूर महानगरपालिका मिळकतकर विभागाकडून मजरेवाडी येथील ताजोद्दीन मोहम्दीन बेग यांच्या नावे असलेल्या मिळकतीवर थकबाकी पोटी सील करण्यात आली थकबाकी भरली नसल्यानं सदर संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या दोन्ही मुख्याध्यापकांचे कार्यालय तसंच स्टाफ रूम सील करण्यात आलं तर पाचशापेठ येथील मिळकतदार दुर्गा कारमपुरी यांच्या नावे असलेल्या दुकानगाळे आणि गोडाऊन यांच्या थकबाकी पोटी सील करण्यात आलं याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक मूल्य निर्धारक अधिकाऱ्यांनी दिली आहे दोन्ही मिळकतीवर माननीय आयुक्त आणि माननीय उपायुक्त यांच्या निदर्शनानुसार मालमत्ता कर विभागाकडील अधिकारी आणि संबंधित पेठेचे कर्मचारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली यावेळेस मिळकत कराची थकबाकी भरून महापालिकेत सहकार्य करून थकबाकी पोटी होणारी कटू कारवाई टाळावी असं आवाहन करण्यात आलंय आहे